ग्लोबल कनेक्टमध्ये मागच्या दोन्ही भागांमध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असलेल्या दोन पिकांबद्दल माहिती जाणून घेतली, ती म्हणजे बांबू आणि निलगिरी. यावेळी देखील आपण एका वेगळ्या पिकाबद्दल जाणून घेणार आहोत, त्याला देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर तेवढीच मागणी आहे, ते म्हणजे डाळिंब शेती. जाणून घेऊया डाळिंब शेतीबद्दल आपल्या यावेळच्या ग्लोबल कनेक्टमध्ये. डाळिंब हे सगळ्यांनाच हवं हवंसं वाटणारं फळ. अतिशय कणखर, काटक आणि अवर्षणप्रवण क्षेत्रातही, खडकाळ जमिनीतही चांगलं प्रतिसाद देणारं एक फळपीक आहे. गेल्या काही वर्षात डाळिंब शेतीत मोठी वाढ होते. अतिशय कणखर, काटक आणि अवर्षणप्रवण क्षेत्रात, खडकाळ जमिनीतही चांगला प्रतिसाद देणारं हे एक फळपीक आहे. डाळिंब विविध प्रकारच्या मातीमध्ये वाढतं. मध्यम चिकण माती आणि साधारण मुलायम 7.5 असलेल्या चांगल्या निचऱ्याच्या मातीमध्ये त्याची चांगली वाढ होते. चिकट आणि किंचित विम्लतायुक्त अल्काईन जमिनीतही डाळिंबाचं पीक घेता येऊ शकतं. गणेश, मृदुला, आरक्त, भगवा या डाळिंबाच्या विविध जाती प्रचलित आहेत. डाळिंब लागवडीकरता निवडलेली जमीन उन्हाळ्यामध्ये 2 ते 3 वेळेस उभी आडवी नांगरणी करून सपाट करावी. भारी जमिनीत 5x5 मीटर अंतराची लागवड करावी. त्यासाठी 60x60x60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे करावे. प्रत्येक खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 1 किलो सिंगल सुपरफॉस्फेट याच्या मिश्रणाने जमिनी बरोबर भरून घ्यावा. सर्वसाधारणपणे पावसाळ्यात याची लागवड करावी. 5x5 मीटर अंतरानं प्रति हेक्टरी 400 झाडे लावावी. डाळिंबाचे प्रामुख्याने 3 बहर पडतात. आपल्या हवामानात आंबिया बहर जानेवारी ते फेब्रुवारी, मृग बहार जून ते जुलै, हस्त बहार सप्टेंबर ते ऑक्टोबर असे 3 प्रमुख बहार येतात. जर उन्हाळ्यात पुरेसं पाणी उपलब्ध असेल किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग करून मोजक्या पाण्यावर हे पीक जोपासता येत असेल तर आंबे बहार घ्यायला हरकत नाही. डाळिंबाच्या चांगल्या लागवडीसाठी नत्र, स्फुरद, पलाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मॅंगनीज, झिंक, तांबे आणि बोरॉन ही पोषक घटकं आवश्यकतेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार द्यावीत. ज्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर करावा. डाळिंब उत्पादनात भारत हा जगामध्ये अग्रगण्य देश आहे, तर डाळिंब लागवडीत महाराष्ट्र देशात प्रथम स्थानावर आहे. महाराष्ट्र शासनानं 1990 पासून रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवडीचा निर्णय घेतल्यामुळं दिवसेंदिवस फळबाग लागवडीचं क्षेत्र वाढत चाललंय. महाराष्ट्रात प्रामुख्यानं सोलापूर, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, जालना, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यामध्ये व्यापारी तत्वावर डाळिंबाची लागवड केली होते. आता या डाळिंब पिकासाठी विदर्भातीलही शेतकरी पुढे सरसावले असून दिवसेंदिवस डाळिंबाचं क्षेत्र हे वाढतंय. उत्तम व्यवस्थापन करून व्यापारी तत्वावर डाळिंबाची लागवड केल्यास भरपूर नफा मिळवता येतो. विषमुक्त आणि गुणवत्तापूर्ण डाळिंबाची निर्मिती केल्यास दुष्काळी भागातील लोकांचं राहणीमान सुधारण्यास डाळिंब पीक हे सक्षम पर्याय आहे.